नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी आरोपी अटक। पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील घटना। पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली। ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत व 21 राहणार चिंचवड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे। खून झालेली मुलगी कबड्डीपटू आहे, ती 8वीत शिक्षण घेत होती। दररोज संध्याकाळी यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करण्यासाठी जात होती। मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कबड्डीचा सराव झाल्यानंतर ती मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती। आरोपी व त्याचे 2 साथीदार तिथे आले। आरोपीने तिला बाजूला बोलावून घेतले, त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली। आरोपीने मुलीवर कोयत्याने वार केले। मुलीच्या मैत्रिणींनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींच्या साथीदारांनी त्यांना धमकावले व त्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पळून गेले। घटनास्थळी कोयता, 2 तलवारी, सुरा, मुलीला धमकावण्यासाठी आणलेले खेळण्यातले पिस्तूल मिळाले। प्रतिनिधी विजय ढमढेरे, कोंढापुरी। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।